मुलांनो, आज आपण दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी मराठी या विषयाच्या माध्यमातून इयत्ता 6वीमध्ये ज्या पाठांची कवितेची आपण माहिती घेतली, अभ्यास केला, त्या कवितेवर आणि पाठांवर ही प्रश्नपत्रिका आधारित आहे। या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। प्रत्येक प्रश्न व्यवस्थित प्रश्नोत्तरासह लिहायचा आहे। एकूण प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची आहे आणि ही प्रश्नपत्रिका घटक क्रमांक 3, 4 आणि 5 या घटकावर आधारित आहे। ते घटक तुम्हाला माहिती आहेत, 3, 4 आणि 5। प्रश्नपत्रिका मराठी घटक चाचणी 2, एकूण गुण 40, वेळ यासाठी 1 तास आणि 20 मिनिटे आहे। प्रश्न पहिला 1। आता या ठिकाणी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, त्याच्यासाठी वेळ 1 तास 20 मिनिटे आहे। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। राहुलला कसली उत्सुकता होती? 2, राहुलने कोणता निश्चय केला? 3, कवयित्री सर्वांना काय बेनायला सांगत आहे? 4, कोणाला तीव्र वेदना होत होत्या? आणि 5, युसुफजवळ कोण पहारा करीत होता? प्रश्न क्रमांक 1 नंतर प्रश्न क्रमांक 1A, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। एकूण 4 उपप्रश्न आहेत, त्यामधील कोणतेही 3 उपप्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत प्रश्नोत्तरासह आणि याच्यासाठी गुण आहेत 6। 1, युसुफचे विवळणे ऐकून हरीने काय केले? 2, युसुफ कोण होता व कोठे पडला होता? 3, गवत बेनुया या कवितेत कशाचे वर्णन आले आहे? त्यावरून शेतात करायची कामे क्रमाने लिहायची। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, राहुलच्या आईने वाढदिवसाच्या पार्टीसाठी काय बेत केला होता? अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अ आणि आ 2 आहेत। प्रश्न क्रमांक 2A, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा। आता यामध्ये गवत बेनुया या कवितेतील काही ओळी दिल्या, त्या ओळी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत। पहिली ओळ, जमीन खणूया डॅश डॅश पाहुनी करूया। त्यानंतर 2, रोप हे झाले -- गार रान -- लागले। 3, भात कांडूया -- मोती -- घेऊया। आणि 4, भात शिजूया -- नमन -- खाऊया। प्रश्न क्रमांक 2A, खालील कवितेच्या ओळी तुम्ही काय करायचे आहेत पूर्ण वाचायच्या आणि लिहायच्या आहेत, याच्यासाठी गुण आहेत 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2A, खालील वाक्यांचा काळ ओळखून पुन्हा ते वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे ते लिहायचं आहे, याच्यासाठी एकूण गुण आहेत 6। पहिलं वाक्य, पाऊस पडला आणि चिखल झाला। 2, पाऊस पडल्यावर पेरणी करतात। 3, पाऊस पडेल तेव्हा धरणे भरतील। 4, पाऊस पडून गेला की मातीचा सुगंध पसरतो।
5 पुरेसा पाऊस पडला त्यामुळे दामू शेतकरी आनंदला, आणि 6 यावर्षी तरी चांगला पाऊस होईल का। आता प्रश्न क्रमांक 2A मध्ये खालील वाक्यांचा काळ ओळखून वाक्य पुन्हा लिहायचे, याच्यासाठी 6 उपप्रश्न आहेत। त्या 6ही वाक्य लिहायचे, त्याच्यासमोर ते वाक्य कोणत्या काळामध्ये लिहायचं, याच्यासाठी गुण आहेत 6। याच्यासाठी गुण किती आहेत? 6। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे लिहिताना तुम्हाला ते वाक्य लिहायचं आणि ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे त्याच्यासमोर लिहायचं आहे। त्यानंतर आपण पुढील पानावर जाऊया। पान पलटा। प्रश्न क्रमांक 3A, कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून, पहा कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा। आता या ठिकाणी कंसामध्ये वाक्प्रचार दिलेत, त्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये उपयोग करायचा आणि ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे। वाक्प्रचार, ताव मारणे, खिन्न होणे, निश्चय करणे, ओसंडून वाहणे। 1 गाण्याचा कार्यक्रम संपण्या अगोदरच सर्वांनी भेळीवर टिंबटिंब। 2 सुमित शाळेत पहिला आल्याचे ऐकल्यावर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद टिंबटिंब। 3 सर्वांचे आवडते मराठीचे सर निवृत्त झाले त्या दिवशी सर्व मुले टिंबटिंब। 4 यावर्षी तरी नवीन कला शिकायची आसामी मनोमन टिंबटिंब। थोडक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार निवडून तो वाक्प्रचार वाक्यामध्ये लिहून वाक्य पूर्ण परत लिहायचे आहे, त्यासाठी गुण आहेत 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3A, खालील शब्दांचे समानार्थी शब्द असलेली पाठातील वाक्य शोधून त्याचा अर्थ लिहा। आता ग्लानी येणे, त्याचा अर्थ लिहायचा। ग्लानी येणे म्हणजे नेमकं काय होतं त्याचा अर्थ लिहायचा, आणि ग्लानी येणे या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा। 2 अंगात शक्ती नसणे, अंगात शक्ती नसणे याचा अर्थ लिहायचा, आणि अंगात शक्ती नसणे त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा। तसेच 1, 2, 3 दुःख असह्य होणे, त्याचा अर्थ लिहायचा, त्याचा वाक्यात उपयोग करायचा। 9 वाटणे, त्याचा अर्थ लिहायचा, वाक्यात उपयोग करायचा। आणि जीव शांत होणे, त्याचाही अर्थ लिहायचा आणि वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा। थोडक्यात प्रश्न क्रमांक 3A मध्ये खालील शब्दांचे समानार्थी असलेली पाठातील वाक्य शोधून त्याचा अर्थ लिहायचा अगोदर, आणि मग त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A, निबंध लेखन। आता यामध्ये एका विषयावर तुम्हाला या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 4A मध्ये निबंध लेखनमध्ये खालील एका विषयावर आधारित 15 ओळी निबंध लिहायचा आहे, आणि त्याच्यासाठी गुण आहेत 5। विषय दिलेत पावसाळा ऋतू। 2 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस। 3 गणेशोत्सव सण जो आत्ता चालू आहे। या तिन्हीपैकी एका विषयावर तुम्हाला काय करायचं आहे, निबंध लिहायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A, पत्रलेखन। यामध्ये 2 पत्रलेखन करायचे, त्यापैकी एकामध्ये 1 पत्रलेखना तुम्ही विषयाच्या माध्यमातून 1 पत्रलेखन लिहायचं आहे। पत्रलेखनाचे विषय आहेत 1 रक्षाबंधन करण्यासाठी आपल्या बहिणीला आग्रहाचे निमंत्रण देणारे पत्र लिहा। पहा रक्षाबंधन करण्यासाठी म्हणजे रक्षाबंधन सण घरी साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीला आग्रहाचे निमंत्रण द्यायचे आहे आणि बोलवायचे आहे। आणि दुसरं पत्र आहे शेतकरी आणि बैलपोळा सणाचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्या छोट्या भावाला पत्र लिहायचे। आता शेतकरी आणि बैलाचं अतूट नाते आहे, यावर आधारित पत्र आपल्या छोट्या भावाला लिहायचे आहे, कारण त्याला त्या सणाची माहिती द्यायची आहे। शेतकऱ्याच्या आणि बैलपोळ्याच्या सणाची माहिती आपल्या छोट्या भावाला पत्राच्या माध्यमातून द्यायची आहे।
अशा तऱ्हेने एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे। आणि हो, तुमच्या मराठी विषयाच्या नोटबुकमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये सगळे प्रश्न क्रमाने सोडवायचे आहेत प्रश्न उत्तरासह, आणि ते प्रश्न उत्तर लिहिलेले मला तुम्ही क्रमाने पान नंबर टाकून व्हॉट्सअपद्वारे सेंड करायचे आहे आपल्या ग्रुपवर। आपला जो इयत्ता 6वीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यावर ही प्रश्नपत्रिका सुंदर हस्ताक्षरामध्ये सोडवून तुम्ही मला सेंड करायचे आहे। आणि हो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सांभाळून जपून ठेवायची आहे, म्हणजे स्कूल चालू झाल्यानंतर आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं मूल्यमापन करून त्याचे मार्क देऊन आपल्याला निकाल तयार करायचा आहे। तोपर्यंत तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे ही प्रश्नपत्रिका सेंड करून पाठवायची आहे। या ठिकाणी थांबूयात आपण। धन्यवाद।